नमस्कार, मी मनोज जोशी. हेमा फाउंडेशनद्वारा निर्मित जीवन मूल्यांची पाठशाळा या कार्यक्रमामध्ये जीवनाला समजून व्यक्तित्व निर्माण करणाऱ्या नैतिक मूल्यांचा समावेश केला आहे. या एपिसोडची निर्मिती भावनात्मक बुद्धिमत्ता आणि विज्ञानाच्या आधारावर केली गेली आहे, जे आपल्याला अगदी मानवी मूल्यांसोबतच आयुष्य जगण्याची कला शिकवतात आणि विद्यालयीन अभ्यासासोबतच सत्य, साहस, सेवाभाव, परोपकार, स्वच्छता, संस्कृती अशा अनेक महत्त्वाच्या जीवनमूल्यांना समजून आणि आपलंसं मानून आपण आपल्या जीवनाला एक नवीन दिशा देऊ शकतो, जी आपल्याला यशाची एकेक पायरी चढून आपल्या आयुष्याला एका उंच ठिकाणी नवीन आकार देऊ शकेल. धन्यवाद. सर्व सद्गुण संपन्ना गीता भक्ति परायणा भवितुं जीवनेस्माकं जागृता बालका वयं उत्थाने राष्ट्रधर्मस्य विज्ञान दृष्टिमाशिता विवेकानंद मार्गेण वयं सर्वे समर्पिताः. बघा मुलांनो, काही दिवसांनंतर आपल्या स्कूलमध्ये शिक्षणाधिकारी येणार आहेत आणि ते इथे येऊन तुम्हा सर्वांना तुमचं इंट्रोडक्शन विचारतील. मग तुम्ही सर्व कसे सांगाल? बाळा, तू मला सांग जरा. गुड मॉर्निंग, माय नेम इज अथर्व अँड आय एम फ्रॉम बोरिवली. नो, असं नाही. सिट डाऊन, मी सांगतो. सर्वप्रथम तुम्हाला पूर्ण कॉन्फिडन्सने, चेहऱ्यावर नॅचरल स्माईलने स्वतःचं नाव सांगायचंय, क्लास सांगायचंय आणि तुमचा फेवरेट सब्जेक्ट सांगायचंय. ओके, फर्स्ट नेम, स्टँडर्ड अँड फेवरेट सब्जेक्ट. आता सांग बघू. गुड मॉर्निंग, माय नेम इज अथर्व कुर्तडकर अँड आय एम फ्रॉम क्लास 5 अँड माय फेवरेट सब्जेक्ट इज मॅथ. ओके गुड, सिट डाऊन, यू टेल. गुड मॉर्निंग सर, माय नेम इज मोहित, आय एम स्टडिंग इन 5th स्टँडर्ड, माय फेवरेट सब्जेक्ट इज मॅथ्स. ओके, सिट डाऊन. करण, तू सांग. गुड मॉर्निंग सर, माय नेम इज करण अँड आय एम इन 5th स्टँडर्ड, माय फेवरेट सब्जेक्ट इज मॅथ्स. ओके, सिट डाऊन. नाव यू, लास्ट बेंच, स्टँड अप, गिव्ह युअर इंट्रोडक्शन.
अरे तू असा शांत का उभा आहेस? अरे कमीत कमी स्वतःचं नाव तरी सांग. गगडू. सायलेन्स 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 प्लीज सायलेन्स सायलेन्स सायलेन्स. दगडू. दगडू म्हणजे दगड. यासाठीच दगडूला कधी स्वतःचं नाव पसंत नव्हतं. जोपर्यंत तो छोटा होता तोपर्यंत सगळं नीट चालायचं. पण आता तो थोडा मोठा झाला होता आणि थोडा समजूतदार पण. त्याला आपल्या नावाची लाज वाटत होती. दगडू अभ्यासात चांगला होता आणि सगळ्या ऍक्टिव्हिटी मध्ये त्याला मार्क्स पण चांगले मिळायचे. नेहमी क्लासमध्ये फर्स्ट बेंचवर बसणाऱ्या दगडूला त्याच्याच नावाने उत्पन्नहीन भावनेने लास्ट बेंचवर पोहोचवलं. सर्वसाधारणपणे असं पाहिलं जातं की मुलांमध्ये छोट्या छोट्या अडचणी कारणाने हीन भावनाशी येत असते. जसं एखादा मुलगा थोडा जाड आहे किंवा तोत्र बोलतो तर मस्करी केल्यानंतर तो स्वतःला सगळ्या ऍक्टिव्हिटीज पासून मागे खेचत असतो. आज जी गोष्ट आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ती अशाच एका मुलाची आहे जो आपल्या नावाने उत्पन्नहीन भावनेने घेरला गेला आहे. वाव, 200 मीटरची रेस तू पार्टिसिपेट करतोस ना? नाही, मी नाही करणार. चल. ए दगडू, थांब थांब. ए सांग ना रे, तुझ्या नावाचा अर्थ काय? अरे हा काय सांगेल, मी सांगतो तुला. दगडू, दगडू म्हणजे दगड. काय? दगड? आपल्याला ह्याच्यापासून सांभाळून राहावं लागेल. आपटलं तर डोकं बिकं फुटायचं. हे दगडू, इकडे. दगडू नाही, दगडू नाव आहे माझं. हा जे पण दगडू पगडू तगडू जे काही नाव आहे तुझं, कपडे घे, पापाला दे, म्हणावं 15 मिनिटात प्रेस करून दे, मला पार्टीला जायचंय, समजलास? हा ठीक आहे. अरे तू गेला नाहीस अजूनपर्यंत इथेच उभा आहेस? बस जातोच आहे. काय झालं बेटा, असं उदास का बसलायस? पापा, तुम्ही माझं नाव दगडू का ठेवलं? दुसरं कुठलं नाव नव्हतं का मिळालं तुम्हाला? सगळे चिडवतात मला. बोला ना, काय ठेवलं हे नाव? बघ बेटा, म्हणजे घडलं ते जरा असं की पुण्यामध्ये जो दगडू शेठचा गणेशोत्सव होतो, ऐकलं होत तिथे सर्वांचे नवस पूर्ण होतात, तर आम्ही सुद्धा नवस केला होता तुझ्यासाठी. आणि बघ ना, देवाने आम्हाला नवसाचं फळ दिलं. बस यासाठीच बेटा मी तुझं नाव दगडू ठेवलंय. पण पापा, सर्व चिडवतात मला, बदलून टाका ना माझं नाव. बघ बेटा, मोठ्या मेहनतीने मी तुझं ऍडमिशन त्या शाळेमध्ये केलंय, आणि ते पण सेक्रेटरी साहेबांच्या मेहरबानीने. आणि तू इतक्याशा गोष्टीसाठी जर त्रास करून घेतलास तर मग कसं होईल? हा हे बघ बेटा, माझी तुझ्याकडून खूप अपेक्षा आहे, खूप. बस तू तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे, ठीक आहे? ऐकलं का? जेवण तयार आहे, या जेवायला. चल बेटा, जेवूया. चल. Thank you.
शे, चल काही हरकत नाही, साफ करूया. चल चल. अरे हे काय करतोयस, माझा शर्ट का घाण करतोयस? अरे मी कुठे घाण करतोय, मी तर बस माझा पाय पुसतोय, आणि पायाला लागलेली घाण तर दगडालाच पुसतात ना. चल रे. मी आय कम इन मॅम. हो दगडू ये. मॅम मला. हा दगडू बोल. मॅम मला माझं नाव बदलायचं आहे. काय, पण का बदलू पाहतोस तुझं नाव? सर्व मला चिडवतात या नावाने. प्लीज मॅम बदलून टाका ना माझं नाव. ओके, मी तुझ्या क्लास टीचरशी नक्की बोलेन. आता तुला कोणीही नाही चिडवणार. जा, तुझ्या क्लासचा टाइम होतोय. गो गो. काय झालं मॅडम, काय म्हणाल्या? काहीच नाही. यू हॅव टू फाइंड द एलसीएम ऑफ 20, 25 and 30. तगडू काय चाललंय इथे? मी इथे क्लासमध्ये सम सॉल्व करतोय आणि तू तिथे बसून बोलतोयस त्याच्याशी. स्टँड अप. आय सेड स्टँड अप. कम हियर, लवकर ये इथे. हे घे, हे गणित सोडव. काय झालं, काही समजतच नाहीये ना? तुला तर मुळीच समजणार नाही, तुझ्या डोक्यातच काही शिरणार नाही. तुझ्या वडिलांनी तुझं नाव अगदी योग्य ठेवलंय. दगड आहेस तू, दगड. जा जाऊन जागेवर बस. हा तर मी काय सांगत होतो तुम्हाला, फाइंड द एलसीएम ऑफ 20, 25 and 30. दगडू स्वतःच्या नावामुळे पहिल्यापासूनच लज्जित होता, पण त्याच्या बाबतीत घडलेल्या घटनांनी तो पूर्ण रीतीने कंटाळून गेला. त्याला मनोमन जाणीव होत गेली की ह्या नावाचा भार त्याला जीवनभर उचलावा लागेल. असं अनेक वेळा होतं की मुलांच्या मनामध्ये हीन भावनेसारखे भाव घर करत असतात. मग काय, अशा वेळेवर त्यांच्या अडचणींकडे लक्ष न देता त्यांना स्वतःच्या लढण्यासाठी सोडून द्यायचं असतं, किंवा मग त्यांना अशा परिस्थितींमधून बाहेर काढण्यासाठी मदत केली पाहिजे. दगडू, दगडू म्हणजे दगड. काय दगड? आपल्याला ह्याच्यापासून सांभाळून राहावं लागेल, आपटलं तर डोकं बिकं फुटायचं. अरे मी कुठे घाण करतोय, मी तर बस माझा पाय पुसतोय, आणि पायाला लागलेली घाण तर दगडालाच पुसतात ना. तुझ्या वडिलांनी तुझं नाव अगदी योग्य ठेवलंय. दगड आहेस तू, दगड. तुझ्या वडिलांनी तुझं नाव अगदी योग्य ठेवलंय. दगड आहेस तू, दगड.
बेटा, तू इथे गार्डन मध्ये एकटा का बसलायस? अरे काहीतरी बोल का, कळून तुम्ही काय करणार? तुम्ही जा बरं इथून. हे पण खरं आहे, पण जर तू सांगितलं असतंस तर मी कदाचित थोडी मदत केली असती तुला. मदत? तुम्ही काय मदत करणार मला? तुम्ही माझं नाव बदलू शकता? नाव? पण तू तुझं नाव का बदलू पाहतोयस? कारण दगडू नाव आहे माझं, सर्व मला या नावाने चिडवतात. ओ, मग हा प्रॉब्लेम आहे भाऊ, मग हा तर खूपच मोठा प्रॉब्लेम आहे. एक काम करूया, चला तुझं नावच बदलून टाकू. कुठलं नाव आहे तुझ्या डोक्यात? नाही, काही हरकत नाही, आपण ठरवू आता. राजू? मोहित? नाही, मोहन? नाही, थोडं मोठं ठेवूया, मोठं नाव, जसं अमिताभ बच्चन. हे चालेल का? नाही, सचिन? सचिन तेंडुलकर? हां, हे चांगलं आहे, सचिन तेंडुलकर. पण दगडू, काय मोठं नाव ठेवल्याने तू मोठा होणार आहेस? म्हणजे? म्हणजे असं, तू धीरूला ओळखतोस? नाही. आणि धीरूभाई अंबानींना? हो. असं, तू धीरूला नाही ओळखत पण धीरूभाई अंबानींना ओळखतोस. दगडू, कुठलंच नाव महान नसतं, महान होत असतं त्या माणसाच्या कामाने. एक छोटासा धीरू स्वतःच्या मेहनतीने धीरूभाई अंबानी बनतो. आज देशातली प्रत्येक व्यक्ती त्यांचं नाव ओळखते. होऊ शकतं उद्या तुझं नाव पण मोठं होईल, जसं प्रोफेसर दगडू किंवा मग सायंटिस्ट दगडू. पण दगडू, हे सर्व होणार तुझ्या मेहनतीने, तुझ्या कामाने, तुझ्या नावाने नाही. तसं माझं पण नाव चिपू आहे. काय? चिपू? तर मग तुमची पण सर्व मस्करी करत असतील. खूप, खूपच मस्करी करतात, पण मी तिकडे लक्ष नाही दिलं. मी लक्ष दिलं तर फक्त माझ्या कामावर. तुला माहित आहे दगडू, जितके पण महान लोक झाले त्यांच्यात एक गोष्ट कॉमन होती, त्यांची दृढ संकल्प शक्ती. भविष्यामध्ये काही बनण्याचा, काही करून दाखवायचा जर दृढ संकल्प राहिला तर कुठलीच कमजोरी तुला मागे नाही खेचू शकत दगडू. पार्कमध्ये भेटलेल्या त्या अपरिचिताने दगडूची दिशाच बदलून टाकली. आता आता त्याला एक नवी दिशा मिळाली होती. दगडूला ही गोष्ट समजली पण होती की नाव तर एक फक्त परिचय आहे, खरी ओळख तर त्याच्या कामाने बनेल. आत्मविश्वासाने भरलेल्या दगडूने दृढ संकल्प केला होता की जीवनाच्या रेसमध्ये आता तो मागे वळून नाही बघणार. आता त्याला त्याचं लक्ष अगदी स्वच्छ दिसत होतं. Athlete, on your mark. Mohit, 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 काय करणार आहे कॉम्पिटिशन मध्ये? मला तर माहित आहे दगडू. Karan, 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 Mohit, Mohit.
दिस इज द टाइम फॉर द स्टुडंट ऑफ द इयर अवॉर्ड. हा अवॉर्ड त्या मुलाला जातोय ज्याने प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याच्या प्रतिभेचं प्रदर्शन केलं असेल. फक्त अकॅडमिक नाही तर डान्स, म्युझिक, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स, स्पोर्ट्स, सर्व फील्ड्समध्ये ज्याने बाजी मारली असेल आणि ते नाव आहे स्टुडंट्स. एनी गेसेस? Yes. This award goes to Dagdu. Dagdu, please come on the stage. Request today's chief guest, a reputed IS officer, Shri Chiplunkar Rao Solanki. Please come on the stage and present this award to Master Dagdu. Please give him a big round of applause. चिपळूणकर राव सोळंकी, कॉंग्रॅट्स. आता खुश आहेस? दगडूला तर रस्ता दाखवणारा भेटला, पण सगळीच मुलं इतकी सुदैवी नसतात. आपल्या आसपास अशी बरीचशी मुलं आहेत जी कुठल्या तरी त्रासाच्या कारणाने घुसमट सहन करतायत. मग काय आपलं हे कर्तव्य नाही बनत की आपण त्यांना त्यांच्या घुसमटीतून काढायला मदत करावी आणि त्यांच्या कमतरतेकडे दुर्लक्ष करीत त्यांच्या गुणांना पुढे न्यायचं, म्हणजे ते स्वतःच्या जीवनाला एक नवी दिशा देऊ शकतील. आता हे तुम्ही पाहायचंय की तुमच्या आसपास कोणी बिचारा दगडू तर नाही. नमस्कार मित्रांनो, तुम्ही जो आजचा एपिसोड बघितला त्याला बघून मला इंग्रजीच्या काही ओळी आठवल्या. इफ विल इज लॉस्ट, नथिंग इज लॉस्ट. इफ हेल्थ इज लॉस्ट, समथिंग इज लॉस्ट. हा, बट कॅरेक्टर इज लॉस्ट, एव्हरीथिंग इज लॉस्ट. पण मी यात आणखी एक गोष्ट जोडू इच्छितो. इफ कॉन्फिडन्स इज लॉस्ट, एव्हरीथिंग इज लॉस्ट फॉर एव्हर. ज्या प्रकारे दगडूने या फिल्ममध्ये आपल्या नावाची खिल्ली उडवल्यामुळे स्वतःमधला आत्मविश्वासच गमावला होता, त्याचप्रकारे अशी बरीचशी मुलं त्यांच्यात असलेल्या कमीपणामुळे स्वतःला ते नेहमीच मागे खेचत असतात. खरं तर आपण स्वतःला नाही तर आपल्यातल्या कमीपणाला मागे खेचायचं असतं आणि स्वतःला पुढे घेऊन जायचं असतं. जसं की नेपोलियन बोनापार्टने स्वतःच स्वतःला पुढे नेलं. आता भारताला क्रिकेटमध्ये विश्वचषक मिळवून देणारे महेंद्रसिंग धोनी आणि अशा अनेक कितीतरी महान व्यक्तींनी स्वतःच स्वतःला आत्मविश्वासाच्या जोरावर पुढे नेलंय. मला फक्त इतकंच सांगावंसं वाटतं की जर हाच आत्मविश्वास असेल तर तुम्हाला मार्ग नक्कीच सापडेल. जमीन नापीक म्हणून काय झालं, तिथे पीकही उगवू शकता. नको हतबल होऊस, नको घाबरू या अंधाराला माझ्या मित्रा. याच रात्रीच्या अंधारानंतर उद्याची पहाटही होईल. धन्यवाद.